Hello students, welcome to the H.G. Vidyalay Kopargaon YouTube channel. Standard 5 subject English. Student, today we are going to learn about we speak English. All of you, look at the picture carefully. And dialogues. Students, some dialogues and pictures given here. All of you observe the picture and dialogue. look, listen read with me, then find the pictures that suit the dialogue and give it the proper number. विद्यार्थी मित्रांनो पहा ऐका आणि प्रत्येक संवादासाठी योग्य ती चित्र शोधून त्या चित्रांना योग्य तो क्रमांक द्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डायलॉग्स दिलेले आहेत त्या डायलॉगला कोणतं चित्र मॅच होतं हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्या चित्रांना क्रमांक द्यायचा आहे त्याला चला तर मग आपण सुरुवात करूया पहिलं जे डायलॉग्स आहेत ते क्रमाक्रमाने आपण घेऊ पहिलं डायलॉग पहा मे आय कम इन प्लीज टीचर टीचर येस yes, प्लीज कम इन हे जे डॉयलॉग आहे पहिलं या डॉयलॉगला कोणतं पिक्चर शूट मॅच होतं तर आपण पाहूयात हे पा या ठिकाणी वर्गात मॅडम आहेत आणि दरवाज्याजवळ एक विद्यार्थिनी उभी आहे ती मॅडमांना विचारते मे आय कम इन प्लीज टीचर टीचर म्हणतात येस प्लीज कम इन तर हे पहिल्या डॉयलॉगचं पिक्चर आहे म्हणून आपण या पिक्चरला किती क्रमांक देणार एक आलं लक्षात आता पुढचं सेकंड नंबरचं डॉयलॉग आहे हॅलो वॉट्स युअर नेम आय एम सुभाष आय एम इन क्लास फायव अँड यू आय एम इन क्लास सेवन माय नेम इज शुभम यू कॅन कॉल मी बंटी नाईस टू मीट यू बंटी हे दुसरं डॉयलॉग आहे या डायलॉगला कोणतं चित्र मॅच होतं तर पाहूयात हे पा या ठिकाणी सुभाष आणि शुभम दोघांमध्ये संभाषण चाललेलं आहे कन्व्हर्सेशन म्हणून दुसरं जे कन्व्हर्सेशन आहे या चित्राशी संबंधित आहे म्हणून या चित्राला आपण क्रमांक देणार दोन डायलॉग दोन आहे दोनशी मॅच होतं आहे त्यानंतर तिसरं डायलॉग व्हॉट्स द टाईम इट्स टू ओ क्लॉक या कन्व्हर्सेशनला कोणतं चित्र मॅच होतं पाहूया हे पा एक भाजीवाली बाई खाली बसलेली आहे आणि दुकानदाराला ती टाईम विचारते आहे वॉट्स द टाईम तर या चित्रासाठी तीन नंबरचं डायलॉग शूट होतं म्हणून आपण या ठिकाणी या चित्राला क्रमांक देणार तीन चौथं डायलॉग एक्सक्यूज मी आंटी कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस शुअर हे चौथं डायलॉग आहे त्याला कोणतं चित्र मॅच होतं तर या ठिकाणी एक आंटी आहे बा आणि तो मुलगा त्या आंटीला ॲड्रेस विचारतो आहे म्हणून या चित्राला आपण क्रमांक देणार चार चौथं नंबरचं डायलॉग याला मॅच होतो आहे त्यानंतर पुढचं पाचवं एक्सक्यूज मी अंकल इज दिस युवज ओ येस इट्स माय थँक यू सो मच आता हे पाचवं डायलॉग आहे पाहूयात कोणतं पिक्चर मॅच होतं याला हो या ठिकाणी एक अंकल आहे त्या अंकलचं पाकिट खाली पडलेलं होतं ती मुलगी त्यांना विचारते की अंकल हे पाकिट तुमचं आहे का पा म्हणून या पिक्चरला पाचवं डायलॉग सूट होतं आहे म्हणून आपण पाच नंबर देणार so पा। या चित्राला गोटीत नाव पुढचं सावडायला थँक यू सो मच फॉर धिस लवली गिफ्ट यू आर वेलकम हे साव ओळला काय याला कोणतं फीचर मॅच होतो आहे मग पाहूयात हे पहा या ठिकाणी काही लोक त्या व्यक्तीला गिफ्ट देत आहेत आणि ते थँक्यू म्हणून सांगतायत तर या चित्राला आपण नंबर देणार सिक्स सातवडाव लाग आय एम सॉरी आय अप द कप नेवर माइंड चित्र पाहूयात हे पा त्या लहान मुलांनी कप तोडलेला आहे आणि तो आईला म्हणतोय की हे कप मी तोडले आहे आई म्हणते काही हरकत नाही चौदे तर या चित्राला आपण नंबर देणार सेवेन त्यानंतर आठवं जे डायलॉग आहे like yes, ते आहे व्हेअर आर यू गोईंग वी आर गोईंग टू द प्लेग्राऊंड वूड यू लाईक टू कम विथ अस येस प्लीज वेट फॉर मी हे आठवं डायलॉग आहे आता कोणते चित्र मॅच होते याला तर खिडकीतून एक मुलगा त्या सगळ्या मुलांना विचारतो की तुम्ही कुठे चाललात ते म्हणतायत की आम्ही मैदानावर खेळायला चाललो आहे थांबा मला पण यायचं आहे असं म्हणून सांगतोय तो मुलगा खिडकीतून तर हे झालं आठवं पिक्चर म्हणून याला नंबर देणार आठ तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण व्यासपीक इंग्लिश काही कन्व्हर्सेशन आणि पिक्चर पाहिलेत आणि त्याच्या संबंधित माहिती पाहिली तर या पद्धतीने काही डायलॉग्स आणि पिक्चर्स पिवळ्या रंगामध्ये तुम्हाला काही डायलॉग्स अंडरलाईन केलेले आहेत त्या ठिकाणी योग्य ते चेंजेस करून पुन्हा डायलॉग तुम्ही तयार करा आणि आपल्या घरी आपली बहीण भाऊ असतील त्यांच्याशी इंग्रजीतून संभाषण करा थँक्यू